जय महाराष्ट्र। मी नितीन माधव, आपलं स्वागत शेतीमित्र कार्यक्रमात। आज पाहूयात कृषी प्रदर्शनाच्या बातम्या, त्याचबरोबर इतर यशोगाथा। सुरुवात करूया जळगावपासून। जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळीचं उत्पादन घेतलं जातं आणि त्याचमुळे जळगाव जिल्हा केळी उत्पादन देशात अव्वल मानला जातो। असं असलं तरी सुद्धा निर्यात केळीचं उत्पादन मात्र तुलनेनं फारच कमी आहे। त्यामुळे जागतिक स्तरावर केळीची बाजारपेठ काबीज करायची असेल तर निर्यातक्षम केळी आणि दर्जा राखला गेला पाहिजे आणि त्यासाठीच राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र त्रिची आणि अॅग्रो सर्च इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं जळगाव इथं केळी परिषदेचं आयोजन केलं गेलं होतं। त्यानिमित्तानं हजारोच्या संख्येनं शेतकरी आणि देश विदेशातील केळी संशोधक इथे हजर होते आणि यावेळी राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्या प्रमुख एस उमा यांनी काय मनोगत व्यक्त केलं पाहूयात। इंडिया में ऐसा हो गया है, हम उत्पादन और उत्पादकता बहुत ज्यादा लेवल्स रीच हो चुके हैं, फिर भी एक कृषि और व्यवसाय ऐसा एक कृषि की फार्मर ही बना है, लेकिन ऐसा है कि फार्मर वन स्टेप अहेड जाके वो एंटरप्रेनर बनना चाहिए, वो बिजनेसमैन होना चाहिए। जब बनाना कल्टीवेशन बिजनेस होता है, जब फार्मर एंटरप्रेनर होता है, ओनली देन बनाना इंडस्ट्री कैन डेवलप लिटिल मोर देन व्हाट इट इज नाउ। एंटरप्रेनर कैसा बन सकता है? जो बंचेस हार्वेस्ट करते हैं, बेचते हैं फ्रूट के जैसे फ्रूट्स सबके, हम बनाना फ्रूट एज ए फ्रूट ओनली वी नो, बट बनाना फ्रूट इज नॉट ए फ्रूट अलोन, बट इट नीड्स परभणी जिल्ह्यात सुमारे 15 वर्षांपूर्वी हाती आलेली जमीन आणि 2 म्हशी यावर उत्तुंग यश गाठलंय। ते म्हणजे गणेश ढगे या शेतकऱ्यानं। त्यांनी 6 एकर क्षेत्रावरती ज्वारीचं पीक घेतलं, शिवाय आलटून पालटून कापूस तूर अशी पीकही घेण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केलेला आहे। यात त्यांना कृषीतज्ञ जाधव यांचा मोलाचा सल्ला उपयोगी पडल्याचं ते सांगतायत। ज्वारी ही 6 एकरमध्ये घेत असतो आणि दुहेरी पेरीत असतो, त्याच्यामुळं ज्वारीमध्ये कडब्याचा जास्त उतारा येते आणि ज्वारी पण होती, 10 ते 12 क्विंटल ज्वारी बी होती आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त शेणखत टाकत असतो दरवर्षी। 12 ते 15 वर्षापासून शेणखत सारखं टाकत राहतो, त्याच्यामुळे ह्याचं उत्पन्न मला जास्तीत जास्त मिळते। आणि साधारण ज्वारीमधून किती उत्पन्न होतं? साधारण ज्वारीमधून एकरी 10 क्विंटल ते 12 क्विंटल होते आणि 1000 कडबा निघते। मार्केट काही व्हॅल्युएशन लावत नाहीत कारण त्याला घरच्याच जनावर असल्यामुळं घरीच चारा लागतो, म्हशीचा व्यवसाय दूध व्यवसाय असल्यामुळं। माझ्या कार्यक्षेत्रामध्ये परभणीच्या जवळच श्री गणेश ढगे नावाचे एक शेतकरी आहेत। त्यांचा मूळ व्यवसाय दुधाचा होता, दुधाच्या व्यवसायामधून प्रगती करून त्यांनी हळूहळू 32 एकरपर्यंत स्वतःची शेती नेली आणि स्वतःच्या शेतीमध्ये त्यांनी बरेचसे अभिनव प्रयोग केलेले आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः तूर घेतलेली आहे आणि तुरीचे 60व्या दिवशी त्यांनी शेंडा फुटलेला आहे, त्याच्यामुळं तुरीचं ऑन एन ॲव्हरेज त्यांना 8 ते 10 क्विंटल उत्पन्न येणार आहे। त्याच तुरीमध्ये त्यांनी सोयाबीन घेतलं होतं, सोयाबीनचं साधारण 10 ते 11 क्विंटल उत्पन्न त्यांनी घेतलेलं आहे। त्याच्यासोबत त्यांचं कापूसही आहे, कापसामध्ये सुद्धा त्यांनी एक विद्यापीठाची शिफारस आहे शेंडे खोडण्याची, ती शिफारसीचा अंमल केलेला आहे आणि त्यामुळं बाकीच्या शेतकऱ्यांना बोंडाळी आल्यामुळं 4 आणि 5 क्विंटल उत्पन्न झालं असताना त्यांचं 8 ते 10 क्विंटलाचं उत्पन्न झालेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी या भागात कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं गेलं होतं आणि या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं गारगोटी भागातील शेतकऱ्यांना उपयुक्त सगळी माहिती आणि त्याचबरोबर तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आलेलं होतं। या कृषी प्रदर्शनात जनावरं आणि आधुनिक पद्धतीच्या शेतीसाठी उपयुक्त असलेल्या साधनांचा या ठिकाणी ते मांडण्यात आली होती आणि यामध्ये पारंपरिक शेतीला जोड देत आधुनिक शेती कशी करावी याचं सगळं ज्ञान आणि माहिती पुरवण्यात आलेली होती। कृषी खात्यामार्फत सॉइल कन्झर्वेशनचं काम दाखवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी माथा ते पायथा या ठिकाणी जी कामं आहेत, मग त्या ठिकाणी लूज बोल्डरचं काम असेल,
वनराई बंधारे असतील, सिमेंटचे बंधारे असतील, माती नाळा बंद असतील, ही कामं या ठिकाणी स्ट्रक्चरद्वारे दाखवण्यात आलेली आहे, हे बघून शेतकऱ्यांचं समाधान होत आहे. गारगोटीमध्ये शेतकऱ्यांना परिपूर्ण माहिती देणारं कृषी प्रदर्शन भरलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचा हा स्टॉल आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना जलयुक्त शिवार अभियानाचा डेमो दाखवण्यात आलेला आहे. कारण या भागामध्ये अशाच पद्धतीची जमीन आहे आणि या भागामध्ये हे अभियान कशा पद्धतीनं राबवणं गरजेचं आहे त्याचा हा डेमो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शेतकरी अनेक या ठिकाणी भेट देत आहेत आणि याची माहिती कृषी विभागाकडून घेत आहेत. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काही पिकं जी आहेत ती पिकं शेतकऱ्यांनी आपण प्रयोगशील शेती करत जी आहे ती घेतलेली आहेत आणि उत्पादन आहे ते पारंपरिकपेक्षा जास्त काढलेलं आहे. त्या शेतीमालाचं या ठिकाणी डेमो सुद्धा दाखवण्यात येते. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये प्रामुख्याने ऊसाचं क्षेत्र जास्त आहे आणि या ठिकाणी ऊस सुद्धा घेतला जातो आणि पारंपरिक बियाणं आणि या ठिकाणी उत्पादन त्याचं कशा पद्धतीनं वाढवावं अशी काही प्रयोग शेतकऱ्यांनी केले आहेत आणि हे सुद्धा प्रयोग या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे. एकंदरीतच शेतकऱ्यांना या ठिकाणी आल्यानंतर परिपूर्ण माहिती भेटेल अशा पद्धतीचं नियोजन आणि कृषी प्रदर्शन हे गारगोटीमध्ये भरलेलं आहे आणि शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामन संदीप पाटील सह ज्ञानेश्वर साळुके, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. इथे एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र. म्हणजे बदलतं हवामान आणि ग्लोबल वॉर्मिंग हे असे विषय आहेत ज्याचा विपरीत परिणाम आता शेतीवर जाणवतोय आणि तीव्रतेनं जाणवायला सुरुवात झाली आहे आणि याचमुळे शेतकऱ्यांचं मनोबल ढासळत चाललंय. यावर काय उपाययोजना करता येतील आणि हवामान खातं भविष्यात काही भरीव योगदान करणार आहे का, पावलं उचलणार का, याविषयी अधिक जाणून घेणार आहोत. आपण आपल्यासोबत जुळत आहेत थोड्याच वेळात ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे. साबळे सर आपल्या बरोबर आहेत. साबळे सर, स्वागत तुमचं कार्यक्रमात. मला सांगा की सर, महाराष्ट्रात 1,37,00,000 शेतकरी आहेत आणि केवळ 52,00,000 शेतकऱ्यांपर्यंत हवामान मोबाईल हवामान पोहोचत आहे, याविषयी काही पावलं उचलली जाणार आहेत का आणि तफावत ही कशी दूर होऊ शकेल, काय सांगाल? आता विविध योजनांच्या बरोबरच हवामानाच्या दृष्टीने देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकार योजना आणत आहे. परंतु या योजनांची ज्या पद्धतीनं अंमलबजावणी व्हायला पाहिजे त्याच्यात मला तरी बऱ्याच गोष्टी त्रुटी दिसतात. आता उदाहरणार्थ शेतकऱ्यांना दिला जाणारा हवामान सल्ला आणि त्यावर आधारित कृषी सल्ला, ह्या कृषी सल्ला देताना जी काही आपली 9 हवामान विभागातील विद्यापीठातली केंद्र आहेत त्या ठिकाणी चांगले वेगवेगळ्या विषयांचे शास्त्रज्ञ यांचा भरीव समावेश असला पाहिजे. उदाहरणार्थ कीड रोग तज्ज्ञ, पीक रोग तज्ज्ञ, जनावरांचे तज्ज्ञ, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पिकांचे तज्ज्ञ आणि त्यांचे सल्ले या अनुरूप गेले पाहिजेत असं मला वाटतं. म्हणजे सल्ल्याची क्वालिटी वाढवावी लागेल. शेतकऱ्यांना जे मोबाईलवरती सल्ले दिले जात आहेत त्यावर केंद्र सरकार खर्च करत आहे. महाराष्ट्र राज्यातल्या 52,00,000 शेतकऱ्यांना हे सल्ले दिले जात आहेत. आता हे एकूण शेतकरी 1,37,00,000 आहेत. आता ही 52,00,000 देखील आपल्याला उद्दिष्ट पूर्ती झाली असली तरी त्या पुढं जावं लागेल आणि साधारणपणे 1,00,00,000 शेतकऱ्यांच्यापर्यंत हे सल्ले दिले गेले पाहिजेत, हवामान अंदाज आणि कृषी सल्ला असं मला वाटतं. महाराष्ट्र शासनाने आणि स्कायमेट यांनी दोन्ही मिळून 2,065 हवामान केंद्र महाराष्ट्रामध्ये बसवण्याचं योजलेलं आहे. आता त्या केंद्रांचं उद्घाटन या महिनाखेरीला मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे. म्हणजे ही योजना विभागवार म्हणजे सर्कल वाईज हे हवामान आपल्याला शेतकऱ्यांना मिळू शकेल. मात्र हा डेटा तिथल्या जिल्ह्याच्या कृषी अधिकारी किंवा इतरांना मिळेल, शेतकऱ्यांना मिळणार नाही आहे. आणि मग या डेटाचा उपयोग शेतकऱ्यांना कसा होईल हे पण आपल्याला विचारात घ्यावं लागेल.
मला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे, तो म्हणजे या शासनाकडे मी 2 वर्षापूर्वी एक योजना दिली की आता सर्कल वाईज जे आपण हवामान केंद्र बसवणार आहेत, ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स, त्या त्या सर्कलचं पाऊस कधी येतो, पाऊस किती पडतो, पाऊस केव्हा तिथून म्हणजे परततो आणि एकूण पावसात खंड त्या भागात किती पडतात प्रत्येक ठिकाणी, याचा अभ्यासपूर्ण एक विषय मांडला होता, योजना मांडली होती, त्याला 61 लाखाची मंजुरी देखील शासनाने दिली. काम करायच्या वेळेला पैसे नाहीत म्हणून सांगितलं. हवामानच्या कामालाच पैसे नसतात, इतर कामाला पैसे असतात, शेतकऱ्यांच्या कामाला पैसे नसतात, असं का होतं आणि कृषी विभागामध्ये हे असं झालं हे मला फार त्यावेळेला खटकलं. म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न आले की कुठेतरी बगल दिली जाते असं मला त्याच्यात जाणवलं. सर, पुन्हा एक महत्त्वाचा प्रश्न की बहुधा आणि अनेकदा हवामानाचा अंदाज चुकतोच आणि पिकांचं मोठं नुकसान होतं आणि मग पुन्हा शेतकरी डोक्याला हात लावून बसतो. परिणामी 60% शेतकरी कास्तकरी सोडायची भाषा करतायत. असं झालंच तर धान्य कोण पिकवणार हा प्रश्न काय याला उत्तर देऊ शकतो आपण? महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर ठिकाण आहे जिथं 5000 मिलीमीटर पाऊस पडतो, सातारा जिल्ह्यातलं ठिकाण आहे, आणि सातारा जिल्ह्यातलं त्याच जिल्ह्यातलं दुसरं ठिकाण आहे म्हसवड जिथं 250 मिलीमीटर पाऊस पडतो. उदाहरणार्थ या ठिकाणी सातारा जिल्ह्यासाठी 100 मिलीमीटर पाऊस पडेल या 2 दिवसात असं सांगितलं तर महाबळेश्वरला नक्की पडेल पण म्हसवडला पडणार नाही. मग म्हसवडचे शेतकरी म्हणतात की हा अंदाज चुकीचा झाला. मी ह्या सगळ्या गोष्टी यातून खूप काही सुधारणा करावी लागेल. केंद्र सरकारला देखील मध्ये मी महाराष्ट्र राज्यामध्ये म्हणजे औरंगाबादला चारही विद्यापीठांनी आणि कृषी विभाग, चारही विद्यापीठं, त्याचप्रमाणे इतर काही खाजगी कंपन्यांनी मिळून एक आंतरराष्ट्रीय परिसंवाद ठेवला होता आणि त्या आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं मला को चेअरमन केलं होतं. त्यावेळेला तिथं डायरेक्टर जनरल IMD रमेशजी देखील आले होते. त्यावेळी देखील वेळेला देखील हाच मुद्दा मी त्यांना मांडला होता. जर शेतकऱ्यांना करेक्ट अंदाज मिळत नसतील आपले जिल्हावारामध्ये तर आपला उपयोग काय? जर आपण अंदाज दिला 100 मिलीमीटर पाऊस पडेल आणि पाऊस नाही पडला तर शेतकऱ्यांचं सगळं प्लॅनिंग विस्कटेल आणि जर पाऊसच नाही आहे हे सांगितलं तर तेही उशिरा सांगितलं तर उपयोग काही होत नाही. गारपीट होणार असेल ते आधी कळलं पाहिजे की ज्यायोगे शेतकरी बरोबर करतील. म्हणजे हवामान अंदाज किंवा इतर त्यातले अंदाज देताना त्यातले बारकावे सुधारावे लागतील. त्यावेळेला रमेशजी म्हटले की आपण आता संपूर्ण देशामध्ये एक रडार यंत्रणा मोठ्या प्रमाणात बसवणार आहोत. ही 2019 ती बसवली जाईल. या रडार यंत्रणेमुळं लवकर सल्ले व्यवस्थित देणं शक्य होईल. या सगळ्या गोष्टीला मला वाटतं की महत्त्व दिलं गेलं पाहिजे, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार शासन असेल, आणि एकूणच शेतकऱ्यांना ही माहिती किती वेगाने पोहोचेल, किती वेगाने त्यांना कळू शकेल याचं कुठंतरी व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे त्याचं हे करावं लागेल. याशिवाय जी काय आता ऑटोमॅटिक वेदर स्टेशन बसवली जाणार आहेत त्याचा डेटा मिळणार आहे, हा याचं देखील हवामानाची माहिती जेव्हा शेतकऱ्यांच्या पर्यंत जाईल त्याचं नेमकं सूत्र कसं ठरवलं जाईल. आता आजच वेगवेगळ्या न्यूज पेपरमध्ये मी वाचलं की शेतकऱ्यांना सरकार ही जे काय हवामान तिथं आहे तिथलं ज्या त्या ठिकाणचं ते कळू शकेल अशी माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. त्यासाठी काय खर्च लागणार आहे आणि नेमकं खर्चाची वेळ आली की मग ह्या गोष्टी होणार नाहीत. मग नुसतीच घोषणा होते आणि माहिती मात्र शेतकऱ्यांच्यापर्यंत वेगाने पोहोचत नाही किंवा जी काय माहिती आहे ती शेतकऱ्यांच्यापर्यंत मिळतच नाही. म्हणजे फक्त कागदावरती योजना किंवा माहिती सांगितली जाते आणि उपलब्धता त्याची मात्र फार कमी असते. सर, शेवटी एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न की येणारा उन्हाळा शेतीसाठी कसा असेल आणि त्याचा पिकांवरती काय परिणाम संभवतोय? आता हवामानात प्रचंड बदल होत आहेत. आता याच वर्षाचं मी सांगतो की एकदम अचानक आता तापमान वाढलेलं आहे, कमाल वाढलंय, किमान वाढलंय आणि आता वाढतच जाणार आहे. म्हणजे असा जानेवारीचा महिना दुसरा 15 अशा प्रकारे जाईल असं कोणीही वाकीत केलेलं नव्हतं आणि मग मला तरी असं वाटतंय की हा असा जाणार आहे. याचे निश्चित परिणाम गव्हाच्या पिकाच्या उत्पादनावर होणार आहेत. मग गव्हाच्या पिकाचं उत्पादन हवामानामुळे कमी आलं तर ते शेतकऱ्यांना काही कॉम्पेन्सेशन कुठंच नाहीये, काही विचार नाहीये. म्हणजे एकूण शेतकरी जर विचार केला तर त्याच्यासाठी काही विशेष असं होत नाही म्हणून आत्महत्या पण वाढत आहेत. नुसते आत्महत्या वाढत आहेत असं नाही, मी इंटरनेटवरती जी माहिती वाचली ती सांगतो. जवळजवळ 60% शेतकरी या देशातले शेती सोडून आम्हाला कोणतंही काम द्या या मतापर्यंत आलेले आहेत. आणि ही जर परिस्थिती असेल, म्हणजे 60% शेतकरी जर म्हणत असतील आम्हाला आता शेती करायची नाहीये, आम्हाला दुसरं काम द्या, जिल्ह्याच्या ठिकाणी चालेल, तालुक्याच्या ठिकाणी चालेल, शहरात स्थलांतरित होत आहेत लोक, तरी जर शासन आणि महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकार गांभीर्यानं त्याच्याकडे पाहत नसेल तर हा संपूर्ण शेतीचं जे अन्न तयार करणारा शेतकरी आहे
त्याचं संपूर्ण हे मोडलं जाईल आणि त्यासाठी त्यांना माहिती दिली पाहिजे. आणखी एक उदाहरण मला सांगायचं आहे हवामानाच्या संदर्भामधलं. ही 2014 जेव्हा गारपीट झाली फेब्रुवारीमध्ये मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली महाराष्ट्रामध्ये, एका शेतकऱ्याच्या 25 म्हशी नारळा एवढ्या गारा पडून मेल्या, त्याला कोणतंही कॉम्पेन्सेशन नाही आहे. मग यांच्याकडे यंत्रणा आहे, गावोगावी यंत्रणा आहे, ग्रामसेवक आहेत प्रत्येक ठिकाणी, ग्रामसेवकांनी असल्या नोंदी ताबडतोब करणं आणि मग अकस्मित नुकसान अकस्मित असं काय झालं तर काहीतरी योजना पाहिजे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली त्याला काहीतरी योजना पाहिजे. म्हणजे खूप काही गोष्टी कराव्या लागणार आहेत केंद्र सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला. हवामानाचा हा वाढता प्रभाव बदलाचा कायम राहणार आहे, शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात अधूनमधून होणार आहे, कधी दुष्काळामुळे होईल, कधी अतिवृष्टीमुळे होईल, कधी गारपिटीमुळे होईल, आणि मग याच्यासाठी काही परिस्थिती शेतकऱ्यांना मदत करण्याची काहीतरी योजना पाहिजे. ज्याच्या मगाशी आता मी उदाहरण सांगितलं, ज्यांच्या 25 म्हशी मेल्या त्यांचा व्यवसाय उद्योगच बंद झाला, मग अशा ठिकाणी काहीतरी सरकारकडनं त्यांना कॉम्पेन्सेशन हे ते मिळणं गरजेचं आहे. प्रत्येक गावात ग्रामसेवक आहे पण त्यासाठी मग एखादं खातंच त्यांनी निर्माण करावं लागेल. जर हे शेतकी खात्याकडनं सगळं नीटपणे होत नसेल तर त्याच्यात अजून एक वेगळं खातं निर्माण करावं लागेल असं वाटतं. सर धन्यवाद तुमच्या संपूर्ण माहितीसाठी आणि या विश्लेषणासाठी. एक छोटासा ब्रेक येतो शेतीमित्र कार्यक्रमात. पाहत राहा जय महाराष्ट्र. म्हणजे राज्यात सध्या सोयाबीनच्या दरात चांगली सुधारणा झाली आणि पुढील 2 भाव आणखी वाढणार आहे अशी शक्यता वर्तवली जाते आहे. मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजनेची सांगता आणि अर्जेंटिनामध्ये सोयाबीनचा पेरा मंदावला आणि त्याचा थेट परिणाम सोयाबीनवर झाला आणि भाव वधारलेले आहेत. सध्या प्रमुख बाजारपेठांमध्ये सोयाबीनचे 3,000 रुपये प्रतिक्विंटलचा दर त्यांनी गाठलेला आहे. आगामी काळात हाच दर 3,300 जास्त राहील अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांसाठी ही एक आनंदाची बातमी आनंदाची बाब. शेतकऱ्यांनी बाजाराचा चढता कल लक्षात घेऊन माल विक्रीचा निर्णय घेणं फायदेशीर ठरेल आणि घाई न करता जर आणखी वाट पाहून सोयाबीन विक्री केली तर निश्चित नफा मिळणं हे अपेक्षित आहे. मंडळी शशिकांत हा शेतकरी बुलढाणाचा आणि ते पेरूची स्वतः विक्री करतात आणि त्यामुळे त्यांना चांगला भाव सुद्धा मिळतोय. कमी पावसावर चालणारे हे पीक दुष्काळचा फटका त्याला बसला होता आणि 25-30 क्विंटल पेरू त्यांना आपल्या एका एकर पिकात मिळत आहेत. शशिकांत पुणकर यांचा अनुभव पाहूयात या शेतीमित्र कार्यक्रमात. बुलढाणा जिल्ह्यावर सावट असलेल्या कोरड्या दुष्काळाला न डगमगता येऊलखेड येथील शशिकांत पुंडकर नामक शेतकऱ्याने आपल्या एका एकरामध्ये त्यांनी पेरूची लागवड केली आणि त्या पेरूच्या लागवडीच्या माध्यमातून लखोपती होण्याचा या ठिकाणी त्यांनी आता निश्चय हा पक्का केला आहे. आता तो शेतकरी तो आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. दादा मला एक सांगा, तुम्ही एका एकरामध्ये पेरूची लागवड केली आहे, कसं नियोजन केलं, नेमकं काय सांगाल, कशामुळे झालं आहे हे? जलयुक्त शिवारची जे 2014 जे शासनाने योजना काढली महाराष्ट्र शासनाने, त्या योजनेवर आम्हाला इथं सिंचनाची कुठलीही म्हणजे सुविधा उपलब्ध नव्हती व जलयुक्त शिवार या योजनेत शेततळ्याचा लाभ मिळाला. त्या शेततळ्याच्या जोरावरच आम्ही फळबागेचं लागवड केलं. ज्या अधिकाऱ्यांनी, लहाडे साहेब जे आमचे अधिकारी कृषी अधिकारी आहेत व श्री अनिलजी बोंडे साहेब, या अधिकाऱ्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं व त्यांनी सांगितलं की तुम्ही सोयाबीन कपाशी हे क्रॉप घेता पण जरूर एका एकराची सुद्धा लागवड करून पहा फळबागेचे. मग खारपण पट्ट्यासाठी आम्हाला एक ऑप्शन म्हणून आम्ही एक लागवड करून पाहिली एका एकराची. त्या एका एकराची एक लागवड करून पाहिली असं वाटून आला की कपाशी आणि हे पीक सोडून द्यावं आणि फळबागेकडेच शेतकऱ्यांनी वळावं. कारण की आज जर का आपण कपाशी जर पाहतो तर बोंडअळीमुळे आपली कपाशी आणि खर्च जास्त लागतो आणि बोंडअळीमुळे आपली कपाशी सुद्धा गेली. सोयाबीनला सुद्धा कमी पाऊस आला त्याच्यामुळे सोयाबीन सुद्धा आपला गेलं. बाजारभाव आपल्याला चांगला मिळत नाही आहे. 2-1500 रुपयापर्यंत बाजारभाव मिळत आहे. आज आम्ही स्वतः पेरूची विक्री करतो तर आम्हाला साधारणतः 40 रुपये दर हा पेरूचा मिळतो. आम्ही आतापर्यंत 19 क्विंटल हा पेरू आम्ही हा विकलेला आहे एका एकरामध्ये. तिसऱ्या वर्षी याचं उत्पादन चालू झालं आणि अशी अपेक्षा आहे आम्ही जवळपास 30-25 क्विंटलपर्यंत असं साधारणतः घेऊ. 40 रुपये दराने तर हिशोब जर केला तरी नाही म्हटलं तरी 1,00,000 जवळपास आम्ही जातो. याच्यापेक्षा जास्त उत्पादन आपल्याला कपाशीसुद्धा देत नाही आणि सोयाबीनसुद्धा देत नाही आणि कमी पावसावर कमी पाण्यावर पीक क्रॉप येणारं हे
पेरूचं क्रॉप आहे. खरपण पट्ट्यासाठी विशेष वरदान ठरलेलं हे पेरूचं. आपण जर पाहतो खरपण पट्ट्यामध्ये पेरूची बाग आजपर्यंत कुठं पण लागलेली नाही आहे. ही पहिलीच आपली बाग आहे. आपण हे सक्सेस करून दाखवली आणि चांगल्या प्रकारे उत्पादन सुद्धा घेऊ लागलो. बरं, मला तुम्ही एक सांगा की या ठिकाणी आता खरपण पट्टा आहे सर्वात मोठा हा विषय होता, परंतु आता जलयुक्त शिवारचे कामं झाले, पण त्याच्या अगोदर गावाची काय परिस्थिती होती? त्याच्या अगोदर गावाची परिस्थिती फार बिकट होती. म्हणजे पाणी नाही आलं तर हे जर आम्ही हे तर क्रॉप नव्हतंच आमच्या. आम्ही विश्वास सुद्धा केला नव्हता की आपण हे पेरूची फळबाग सुद्धा लावू, फुल शेती सुद्धा करू आणि शेडनेट सुद्धा घेऊ. कारण की आमच्याकडे पाणीच उपलब्ध नव्हतं मेन म्हटलं म्हणजे. आणि राहिलं तर आपलं सोयाबीन जे यायचं आम्हाला, दोन तीन क्विंटलचे सोयाबीन व्हायचं आणि कपाशी 1 ते 4 ते 5 क्विंटल व्हायचं आणि भाजीपाला पिकं आम्ही कुठले घ्यायचे नाही. पण जे पावसाचं पाणी आहे ते या शेततळ्यामध्ये साचलं आणि त्याच पाण्यावर आम्ही आमचं नियोजन काम केलं. म्हणजे पाण्याचं नियोजन केलं, योग्य प्रकारे चांगलं नियोजन केलं, त्याच्यावरच आम्ही फळबाग आणि फुलशेती आणि शेडनेट म्हणजे आधुनिक पद्धतीने शेती करण्याकरता आम्ही आमचा शेतकरी हा वळायला लागला. आज इतरच नाही तर इतर गावं आमच्या चालू लागले. आता बाकी गावांमध्ये जे लोक पाहायला येतात त्यांना सुद्धा वाटतं की नाही, खरं आपण पास फळबाग लावायला पाहिजे. यावर्षी आता सीताफळाची लागवड आणि फळबागी लागवड सर्वात जास्त प्रमाणात आमच्या इथे येऊलखेडे या गावामध्ये आढळून येणार आहे. बरोबर आहे. आपण या ठिकाणी पाहिलंय की दुष्काळ मोठ्या प्रमाणात बुलढाणा जिल्ह्यात आणि निसर्गाच्या पावसाने जरी या शेतकऱ्याला मारलं तरी जलयुक्ताने या शेतकऱ्यांना सारलं अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून शेतकरी आता कोरडवाहूकडून बागायतीकडे अशा प्रकारे वळतोय आणि त्या माध्यमातून कुठेतरी आता या शेतकऱ्याने पेरूची लागवड करत लाखो रुपये कमवून त्या माध्यमातून चांगल्या प्रकारे आपला उदरनिर्वाह चालण्याचा निश्चय या ठिकाणी बांधला आहे. राहुल खंडारे, जय महाराष्ट्र, बुलढाणा. दिवसेंदिवस रासायनिक खतांचा वापर वाढत चालला आणि त्यामुळे जमिनीचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. त्यामुळेच जमिनीचं आरोग्य राखण्यासाठी आणि योग्य ठेवण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात प्रथमच जिल्हा मृदू चाचणी आणि पाणी परीक्षण प्रयोगशाळा उभारण्यात आली आणि यामध्ये शेतकऱ्यांना मोफत माती त्याचप्रमाणे पाणी परीक्षण करून मिळणार आहे. याचा फायदा शेतकरी घेतील आणि जमिनीचं आरोग्य राखत उत्तम पीक घेतील अशी आशा या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यासह इथेच थांबतोय. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.